नांदेड भाजपाचे नवनिर्वाचित विजयी खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. अभिनंदन करते राम पाटील सुडके, येवती, तालुका मुखेर, जिल्हा नांदेड. रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कृपाल तुमानी यांनी काँग्रेसच्या किशोर गजभिये यांच्यावर 1.25 लाख मतांतराने विजय मिळवत रामटेकच्या गडावर सलग दुसऱ्यांदा भगवा फडकविला. तुमानी यांनी अगदी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत ती शेवटपर्यंत टिकवली. शेवटी 25व्या फेरीत कृपाल तुमानी यांना 1,65,63,360 तर किशोर गजभिये यांना 4,45,152 मते मिळाली. बसपाचे सुभाष गजभिये यांना 42,428 तर वंचित आघाडीच्या किरण रोडगे पाटणकर यांना 34,377 मते मिळाली. एकूण 16 उमेदवार मैदानात होते. वरील उमेदवारांना सोडून कुणीही 10,000 आकडा पार करू शकले नाही. गुरुवारी रात्री उशिरा घोषित निकालानंतर तुमाने 16वे खासदार बनले. मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याचा मतदारांचा संकल्प, तुमानेंनी मतदारांशी ठेवलेला सततचा संपर्क, शिवसेना भाजपचे नेटवर्क, गजभियांची नवखी उमेदवारी यामुळे तुमानेंचा विषय सुकर झाला. विजयानंतर त्यांचे अभिनंदन करण्यात आले. जागोजागी गुलाल उधळून संदल ढोलचा गजर झाला. फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राजू कापसे, रामटेक, नागपूर.